कोरोनाचं संकट ओसरल्यानंतर सगळ्या प्रसिद्ध देवस्थानांनी भक्तांना मंदिरामध्ये हार फुले प्रसाद नेण्याची परवानगी दिली. अपवाद आहे मात्र शिर्डीचा. शिर्डीतील साईबाबा संस्थानाच्या या भूमिकेला आता आव्हान देण्यात येत आहे. स्थानिक विक्रेते आणि ग्रामस्थांकडून शिर्डीतील साईबाबा मंदिरामध्ये हार फुले नेण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी संस्थानाचे सुरक्षा रक्षक आणि फुले विक्रेत्यांमध्ये झटापट झाली. तर यावेळी शिर्डी साईबाबा संस्थानाच्या भूमिकेविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. आणि या घडल्या घटनेसंदर्भात नितीन ओझा आपले प्रतिनिधी आपल्याला माहिती देत आहेत. नितीन, खरं तर खूप मोठं अर्थकारण अवलंबून असतं हार फुलं विक्रीवरती प्रसादावरती, पण त्याच्यावरच बंदी घालण्यात आली आहे. काही वेळापूर्वी नेमका काय प्रकार घडला आणि आता परिस्थिती नियंत्रणात आहे का? प्रज्ञा, निश्चितच आज सकाळी संजय काळे हे कोपरगाववरून शिर्डीकडे निघाले होते. ते शिर्डीत पोहोचले सुद्धा, मात्र त्याच दरम्यान शिर्डीचे फुल विक्रेते असतील, ग्रामस्थ असतील, शेतकरी असतील, हे एकत्र आक्रमक झाले आणि त्यांनी हार फुल घेत मंदिरात जाण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रवेशद्वारावर ते येतात त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक असेल, पोलीस असेल, या सर्वांनी त्या ठिकाणी त्यांना अडवलं आणि हार फुलं घेऊन जाता येणार नाही असं सांगितलं. त्यामुळे कुठेतरी सुरक्षा रक्षक असतील आणि हे जे फुल विक्रेते आंदोलक होते यांच्यात काही काळ वादही निर्माण झाला होता. दर्शन रांगही थांबली होती. जे आंदोलक आहेत ते मोठ्या संख्येनं असल्यामुळे कुठेतरी सुरक्षा रक्षकांचा मोठा गोंधळ उडाला होता. मात्र शेवटच्या क्षणी सुरक्षा रक्षकांनी त्यांच्याजवळ असलेली हार फुलं काढून घेतली आणि त्यानंतर त्यांना मंदिरात प्रवेश दिलाय. एकूणच जर पाहिलं तर आज सकाळपासूनच हार फुलं आणि प्रसाद याला मंदिरात परवानगी द्यावी यासाठी वेगवेगळे आंदोलन होत आहेत. दिगंबर कोते हे जे ग्रामस्थ आहेत यांचा आज पाचव्या दिवशी सुद्धा उपोषण सुरू आहे, त्याची सुद्धा अजून दखल घेतलेली गेलेली नाही. संजय काळे सुद्धा त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि आता ग्रामस्थ सुद्धा आक्रमक झालेत. त्यामुळे कुठेतरी आता एकूणच पाहिलं तर हार फुल आणि प्रसाद याला परवानगी मिळावी यासाठी आता ग्रामस्थ आणि फुल विक्रेते आक्रमक झाले. प्रज्ञा, नितीन रहास आपल्यासोबत, नगरचे खासदार सुजय विखे पाटील आपल्यासोबत आहेत. विखेजी नमस्कार, स्वागत आहे. गेल्या काही दिवसांपासून हा प्रश्न चिघळलेला आहे, शिर्डी संस्थांमध्ये हार फुलं प्रसाद घेऊन जाऊ दिलं जात नाहीये आणि आता त्यावरती हार फुलं विक्रेते सुद्धा आक्रमक झालेत, काही तोडगा निघणार का यावर? मला असं वाटतं की बऱ्याच दिवसाचा प्रश्न हा आहे. आता यामध्ये सगळ्यांच्या भावना जाणून घेणं आवश्यक आहे. ग्रामस्थांची काय भूमिका आहे, शेतकऱ्यांची काय भूमिका आहे, संस्थान विश्वस्त मंडळाची काय भूमिका आहे, असा हा एक ट्रायंगल सॉर्ट ऑफ अरेंजमेंट आहे आणि यामध्ये सगळ्यांचा मान, भावनेचा मान आदर करत काहीतरी एक मधला मार्ग काढणं आवश्यक आहे आणि यामध्ये मार्ग काढण्यासाठी त्या ठिकाणी असलेले लोकप्रतिनिधी म्हणजे माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांशी अजून या प्रक्रियेमध्ये विश्वस्त मंडळ असेल, त्यांनी कुठलाही संपर्क केला नाही आणि मग जेव्हा लोकप्रतिनिधीला विश्वास न घेता कुठलाही निर्णय होतो तर अशा पद्धतीचे जे काही आपल्याला परिणाम दिसत आहेत असे होतात. आणि म्हणून माझं ठाम मत आहे की राजकारण तिथं न आणता विश्वस्त मंडळ जरी महाविकास आघाडीच्या काळात नेमलं गेलं असेल, तिथले जरी अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार असतील, त्यामध्ये सगळे विश्वस्त हे महाविकास आघाडीच्या अंतर्गत असलेल्या पक्षाचे सदस्य आहेत. कोर्टामध्ये याचिका झालेली आहे आणि म्हणून विश्वस्तांनी निर्णय घेताना लोकप्रतिनिधी जो स्थानिक आमदार आहे त्या ठिकाणी स्थानिक खासदार आहे त्याला विश्वासात न घेता आपला निर्णय रेटून घेणे हे मला वाटतं संयुक्तिक नाही. त्या ठिकाणी तोडगा काढणं, कारण हे बाहेरचे लोक आहेत, एक दुसरा आमदार आहे, एक कुठला तरी सदस्य आहे आणि म्हणून स्थानिक प्रशासन आणि स्थानिक शेतकऱ्यांवर विश्वास त्यांचा माननीय विखे पाटील साहेबांवर आहे आणि म्हणून जोपर्यंत हाच मुद्दा धरून एक प्रश्न विचारते की हा निर्णय नेमका कोणाचा आहे, प्रशासनाचा आहे की विश्वस्त मंडळाचा आहे, तुमचं काही बोलणं झालंय? नाही, विषय असा आहे की हा निर्णय विश्वस्त मंडळाने घेतला. बर. आणि विश्वस्त मंडळ निर्णय घेत असताना प्रशासनच विश्वस्त मंडळ आहे बेसिकली,
कारण की संस्थान आणि संस्थांच्या प्रिमायसेस मध्ये काय होतं हा पूर्णतः निर्णय विश्वास मंडळाचा असतो, विश्वस्त मंडळाचा असतो. यामध्ये प्रांत किंवा महसूल प्रशासन याच्यामध्ये इन्क्लुडेड नसतो किंवा पोलीस प्रशासन याच्यामध्ये इन्क्लुडेड नसतं. आणि म्हणून हा निर्णय घेताना कोविड कालावधीमध्ये तो निर्णय घेतला तो योग्य होता, पण या निर्णयासंदर्भात ग्रामस्थ हे माननीय साहेबांना मानणारे आहेत, सगळे ग्रामस्थ, शेतकरी हे आमच्या मतदारसंघामधले आहेत. आणि मग हे फक्त आम्हीच हम करे सो कायदा आणि हे जे काही रेटून नेण्याची जी पद्धत आहे प्रत्येक गोष्टीला, आम्ही बसलोय त्या खुर्चीवर, राजकीय पुनर्वसन केंद्र जे आहे संस्थांचं अगोदरपासून त्याला तीच उपमा दिली गेलेली आहे की जो व्यक्ती कुठेही निवडून आलेला नाही त्याला फक्त पक्षाची निष्ठा असेल म्हणून त्या ठिकाणी नियुक्त केले. म्हणजे राजकीय अँगल सुद्धा आहे या गोष्टीला. आणखी एक महत्वाचा मुद्दा की दोन बाजू आहेत, एक तर साईबाबांच्या भक्तांच्या भावना याच्यामध्ये गुंतलेल्या आहेत, त्यासोबतच जे फूल विक्रेते आहेत किंवा शेतकरी आहेत त्यांचा करोडोंचा व्यवसाय याच्यावरती अवलंबून असतो. तर हा मुद्दा लक्षात घेता तुम्ही तुमच्या वडिलांशी या सगळ्या संदर्भात चर्चा करणार आहात का, सरकार दरबारी हा मुद्दा मांडणार का? नाही, 100%. आता या ठिकाणी विधी व न्याय विभागाच्या ज्युरिस्डिक्शन मध्ये साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळ आहे, त्यामुळे हा निर्णय विधी व न्याय विभाग सध्या माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांकडे आहे. आणि म्हणून आम्ही फडणवीस साहेबांकडे विनंती करून या विषयावर मीटिंग लावून, कारण की माननीय साहेब आता मला वाटतंय शनिवार रविवार बहुतेक मतदारसंघामध्ये असतील, निश्चित यावर मीटिंग घेऊन याच्यावर तोडगा काढला जाईल. पण लोकप्रतिनिधी स्थानिक विश्वासात न घेतल्यावर जर कोणाला धक्काबुक्की झाली, मतदारसंघामध्ये कुठल्याही शेतकऱ्याला आमच्या हाणामारी झाली तर या गोष्टीला आम्ही गप्प बसणार नाही. कुठल्याही प्रकारे स्थानिक रहिवासी जे शिर्डी नगरपंचायतीमध्ये रहिवासी आहेत यांना कुठल्याही प्रकारे जर इजा किंवा पोलिसांनी काही केलं तर मग कोणालाही माफ केलं जाणार. सुजय विखे पाटीलजी, तुम्ही प्रयत्न करणार आहात, तुमच्या प्रयत्नांना यश येवो अशीच अपेक्षा आहे. धन्यवाद एबीपी माझाशी बातचीत केली त्याबद्दल. आणि यानंतर पुन्हा एकदा नितीनकडे जाऊयात. नितीन, तुमच्या मागे काही भाविक उभे असलेले दिसतात, काय मत आहे त्यांचं या मुद्द्यावर? आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत. काही भाविक माझ्या संघ आहे, हारफूल नेण्यास सध्या बंदी आहे मंदिरात. काय वाटतं तुम्हाला, आपण देवाला गेल्यानंतर ही साबर बनले गेले काय मागणी आहे? मी बाबांना मंदिरात जाताना फुल हार प्रसाद वगैरे चढवायला पाहिजे. आम्ही प्रत्यक्षांना विनंती करतो फुल हार चढवायची, भक्तांना बी आम्हाला बी चढवायची. निश्चितच जर पाहिलं तर जे कोणी इथं भक्त आहेत त्या सगळ्यांची इच्छा एकच आहे की आम्हाला मंदिरात हार प्रसाद घेऊन जाऊन द्या, आमच्या भावनांचा हा प्रश्न आहे. त्यामुळे आता नेमकं साई संस्थान आजच्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीत काय निर्णय घेतलं हे पाहणं महत्वाचं असेल. प्रज्ञा, बरोबर आहे, विश्वस्त मंडळाच्या भूमिकेकडे लक्ष असेल, कारण का बरीच आंदोलनं या मुद्द्यावरती होताना दिसत आहेत. काही तोडगा निघतो का हेही पाहावं लागेल. नितीन, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. आणि एकीकडे शिर्डीतल्या साई संस्थाननं कोरोना काळामध्ये फुलं प्रसादावर घातलेली बंदी अद्यापही कायम ठेवली आहे, मात्र दुसरीकडे शेगावचं संत गजानन महाराज मंदिर, कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची तुळजाभवानी, मुंबईचा सिद्धिविनायक यासारख्या अनेक मोठ्या मंदिर संस्थानांनी कोरोना आटोक्यात येताच ही बंदी उठवली. या मंदिरामध्ये फुलांचं, प्रसादाचं, मंदिराच्या स्वच्छतेचं नियोजन अत्यंत उत्कृष्ट पद्धतीनं सुरू आहे, त्यामुळे या सर्व मंदिरांना हे जमत असेल तर शिर्डी संस्थानालाच फुलांचं आणि प्रसादाचं वावडं का, हा प्रश्न आता स्वाभाविकपणे उपस्थित होतोय. महाराष्ट्रभरातली प्रसिद्ध आणि मोठी जी देवस्थानं आहेत त्या सगळ्या देवस्थानांमध्ये फुलं, प्रसाद, हार न्यायला परवानगी दिली आहे, फक्त शिर्डी संस्थाननं बंदी उठवलेली नाहीये. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.